परभणी महानगर न्यूज नेटवर्क में आपके साथ शेख इफ्तिखार। किसान विरोधी कानून को लेकर भारत बंद, किसानों के समर्थन में उतरी कई पार्टियां। किसान विरोधी कानून के बिल को लेकर सभी पार्टियों ने किसानों के समर्थन में आते हुए सर्वपक्षीय ने भारत बंद का ऐलान किया। इसके तहत परभणी जिला एवं शहर में कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संगठना, शेतकरी संघर्ष समिति के साथ विभिन्न संगठनों ने 8 दिसंबर को दिल्ली में हड़ताल की, जिसमें पंजाब और हरियाणा समेत देश भर के 15 राज्यों के किसान और 500 से अधिक संगठनों ने भाग लिया। वे समर्थन के साथ सड़कों पर उतरने वाले हैं। उसी के तहत परभणी जिले में इस बंद में शामिल होते हुए आज 8 दिसंबर मंगलवार को इस बंद में हिस्सा ले। इस आंदोलन के बारे में जानकारी देने के लिए परभणी में प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस समय सांसद बंडू जाधव, विधायक सुरेश वरपुरकर ने सभी नागरिकों से अपील की है कि 8 दिसंबर मंगलवार को भारत बंद में हिस्सा ले। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख विशाल कदम, दादा साहब टेंगसे, नगर सेवक सचिन अमिलवादे, रवि सोन कामले, शेतकरी संघर्ष समिति के राजन श्री सागर और मानिक कदम हाजिर थे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. शुराय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र तसेच संभाजी ब्रिगेड परभणी आज पूर्ण महाराष्ट्रभर दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थनात आम्ही आज परभणी संभाजी ब्रिगेड येथे बसलो आहोत। तर आमच्या सरकारला एवढी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात झालेले हे जे काही जाचक कायदे आहेत किंवा शेतकरी विधेयक जर रद्द नाही झालं तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या सरकारला, या जुलमी सरकारला आम्ही आव्हान देतो। जर हे कायदे रद्द नाही झाले तर संभाजी ब्रिगेड परभणी तसेच संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या चक्का जाम आंदोलन करून या सरकारला चेतवणी देते की आम्ही कुठल्याही प्रकारची कुठल्याही नेत्याची गाडी या रोडवरती फिरू देणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. संबंध भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोशासाठी दिल्ली येथे पंजाब हरियाणा आणि संबंध राज्यामधले शेतकरी आपल्या शेतकऱ्यांच्या विषयी न्याय मागण्यासाठी या सरकार केंद्र सरकारच्या विरोधावर जाचक कायद्याविरोधावरच आज दिल्लीमध्ये उपोषणाला तिथे धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे। त्या अनुषंगाने परभणी महाराष्ट्र तथा परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही परभणी जिल्हा खादी कार्यालयासमोर या दिल्लीच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी परभणीमध्ये आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत। हे जर कायदे रद्द जर तात्काळ लवकर याच्यावर तोडगा काढून हे कायदा जर रद्द न केल्यास परभणी महाराष्ट्र, संबंध महाराष्ट्र आम्ही चक्का जाम केल्याशिवाय फिरू देणार नाही। आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना विनंती आहे की महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे, तरी आपण या आंदोलनाला महाराष्ट्रामधून आम्ही पूर्ण पाठिंबा जाहीर करतो। अगर तुम्ही जर या केंद्राच्या बाजूच्या जर विरोधात जर ना घेतला तर परभणीभर आम्ही एकाही मंत्र्याची गाडी आम्ही फिरू देणार नाही, याची नोंद तुम्ही सर्व महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घ्यावी, ही विनंती। परभणी महानगर न्यूज नेटवर्क को लाईक करे, शेअर करे, कॉमेंट्स करे, सबस्क्राईब करणं ना भूले।